सगळ्यांना यचं ब्रेकओवर हो आहात प्रादेशीक आराखड्याचं रिजनल प्लॅनाचं आता खरी मुख्यमंत्री म्हणतात की सभागराची समिती काढया मुखार या रिजनल प्लॅनचे काम मुखार वर पहिली आपल्याला महिनिंगचा प्रश्न जाग्यावर जाय आणि विरोधक तरी म्हणतात की बाबा अडेच वर्ष झाली आणि विजय सरदेसायन तरी विचारिले की हाव परमनंट इज टेम्प्ररी का म्हणून जो सध्या टेम्प्ररी व्यवस्था केल्या ती कितली परमनंट उरतली असे अशे प्रश्न आयिल्ली ह्या या आमी भासाभास करतात दोन समोर पहिले आसात ते म्हळ्यार एक्टिविस्ट आणि जी या विशयाचो खोलायेन अभ्यास केला ते अभिजीत बाब प्रभुदेसाय स्वागत तुमचे आणि दुसरे असतात बरोबर भाजपचे फुडारी आणि आमदार निलेश काब्राल अजित बाब तुमचं असं किती आर्ग्युमेंट आसा की तुमकां दिसता की सरकार जे जाय रिजनल प्लॅनच्या बाबतीत ते करना किंवा कमी पडं दिसता दिसतं तुमक वॉट आर द डेंजर्स युअसयटीन तुम्ही जणात आर पी ट्वेंटी ट्वेंटी वन पहिली के फ्रीज केला आणि जेव्हा आर पी ट्वेंटी ट्वेंटी वनात प्रोसेस चालू आशिल् तातून पहिली टास्क फोर्सान जे आपली रिपोर्ट तयार केली ते रिपोर्टात ताणी पहिलेच सांगलं की कडेन डेटा ना hmm. आणि तुम्ही टी सी पी एक्ट पासून पहिले जाल्यार तातून सांगले असा की चीफ टावन प्लेनरान सगळ्या पहिली फिजिकल इकोनॉमिक आणि सोशल डेटा कलेक्ट करच सर्वे कॅरी आउट करचे हे अजून ओके सो ताजे मुखार पॉलिसी करश्नच येणार क्या पहिली डेटा असाय डेटा नसताना पॉलिसी केल्यास दे विल बी आर्बिट्ररी आणि दे विल नॉट सूट गोवाज इंटरेस्ट पण जो लास्ट जो ट्वेंटी प्लॅन तयार केलेला तो तातू भीत त्या टास्क फोर्स तज्ञ आशिल्ले बसून प्रॉपर स्टडी करून खंय बाबा कितलो रस्तो जाऊ शकता सुद्दां सुद्धा वचून तो तयार केल्लो हो डेटा एक्झिस्टिंग आमच्याकडे आसा न्ही ह्या डेटाच्या आधारे सरकार मुखार वचपाक शकना शकना कित्याक जे पळय प्लॅन गांवांनी तयार करून चीन प्लॅनर धाडिल्ले ताजे मुखार चीफ टावन प्लॅनरात ओ टी सी पी डिपार्टमेंटान भरपूर सेटलमेंट एरिया ॲड केल्यात केन्ना केल्या म्हणटा तुम्ही

सरकारान पण सध्या जे स्टेप्स घेतले पॉलिसी जे फॉर्म्युलेट करता ते सुद्धा टी सी पी एक्ट आणि जे प्लॅनिंगाचे जे प्रिंसिपल्स प्रिन्सिपल्स ताजे अगेन्स्ट hmm. आसात पंचवीस हजार कोटयाचो इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आसा इट इज पार्ट ऑफ द प्लॅनिंग प्रोसेस डेटा नासतना असले आर्बिट्ररली गावात पळयात तुम्ही आता एक खेपे तुम्ही गांवां मुखार व्हेले प्लॅन आणि गावांत इनवॉल्व केल्यात लोकांक खबर आसा आपल्या गावात तुम् कित जाय ते आता तुम्ही पंचवीस हजार कोटी गोंयांत इनवेस्ट करतले ते पयशां खातीर जमीन दिवपा पडटली कोणी बेस्ट पैसे इन्वेस्ट करना ही जमनी खंयच्यान येतल्यो गोंयांत जमनी तुमचं म्हणण्या की रिजनल प्लॅन आनी आणि पॉलिसीस थारायात पहिली डेटा कलेक्ट जाय ह्या पन्नास गोंयांत आमचे सोशल कल्चरल कितें आमचे चेंजीस आयल्यात आमचे इकॉनॉमिक सिस्टमात कितें चेंजीस आयल्यात आमचे रिसोर्सिस पावल्यात आमचे मुखार आ, जे प्रश्न असतात न्यू प्रश्न असतात सगलो डेटा कलेक्ट करतो आणि डेटा कलेक्ट करून लोकां दोवरूक जाय आणि लोकांनी मागीर ताजे भाषाभास करून लोकांनी ताजे डिसिजन आणि okay. ते गव्हर्मेंटान मुखार ही ज्य गजा बेसिक गजा अडेच आशिल्ल्यो जो सध्या तुमचे सरकार करपाक पावले ना आणि आता जेन्ना करता तेन्ना ह्यो सगळ्यो गजाली करपाक गेल्यार उरिल्ली अडेच वर्सांय वतली म्हाका दिसना अशी थोड्यो गोश्टी ज्यो आहा जेन्ना रिजनल प्लॅन टू थावजंड ट्वेंटी वन जेन्ना लोकां फुडें घातलेलो आनी फाटल्या सरकारान ते लोकां फुडें घालून मागीर जशें ताणें म्हटलां की चेंजीस जाले आनी थोड्यो सेटलमेंट जोन वाडयले आतां तितले पुरते प्रोब्लम आसा पूण तेजे पयलीं जे प्रोब्लम कांयच ना अशें तेजें म्हणणें आसा आमचे आतां अभिजाचे म्हणतात तसे हा की त्याच्या पहिलीच प्रॉब्लेम ना सगळ्या गावा गावांनी रिनल प्लॅन पावलेलो असा आणि दे हॅव ऑलरेडी सीन अँड दे हॅव ऑलरेडी अप्रूव्ह द रिजनल प्लॅन वीच वॉज गिव्हन टू देम आणि तो मधला फेस जो असा म्हणजे जे सिटीपीन ॲडिशनल सेटलमेंट झोन घातले म्हणतात थंयच प्रॉब्लेम असा सो वेन दर इज ओनली डेट पर्टिक्युलर प्रॉब्लेम दीज प्रॉब्लम हॅव टू बी रिएड्रेस दिस इज माय क्वेश्चन वेदर आय एम राईट ओर ऑर ही एस टू से सो नाव

आणि त्याच्या फुडल्या मागी तुम्ही दाखवला ट्वेंटी मिटर्स पण थंड थर्टी मिटर दाखवून आणि कंटिन्यू ट्वेंटी मिटर दाखवला काही अर्थच ना थं आता किती बिल्डिंग सेटबॅक हा ते वीस मिटर देतात आणि वीस प्लस तीन तीन झाले तीन तीन सव्वीस मिटर झाले आणि तीस आणि सव्वीस म्हणजे त्यांनी कमी करून तेच फर्स्ट इनिशियली फॉर्टी मिटर असे बरोबर कमी करून सो मला सांग तर तीस मिटर हा परत वीस मिटर करून किती फायदा सो इट शुड बी कंटिन्यूडी आय फीलट रिजनल प्लॅन शूड बी गोवा सेंट्रिक दॅन वन द प्लॅन इज फॉर्म दन जी पी डी एच जी पी डी कोण असा पण ते दे कॅन फॉलो अप दे आर ओडी पी प्लेज नो प्रॉब्लेम ही गजा पडत की जी सेटलमेंट एरियांना से जी भानगडी केलो त्यांच्या विषयी वाद असा सो तो सॉर्ट आऊट करून सगळ्या गजा लॉक करून दौरणात आम्ही काही गजाली जो टू थाऊझ वन आणि टू थाऊझ ट्वेंटी वन या दोन्ही प्लॅना भीत सेम असतात तो आम्ही चालू दौरल्यात हे त्यांचे म्हणणे सो टू ब्लॉक देम टिल प्लॅन इज फायनलाइड पय आता आयज आम्ही टू थाऊझंड फोर्टिनात पवल्यात जो रिजनल प्लॅन तयार केला टू थाऊस न वगैरे त्याचे वर झाला सो आता इतली वर्ष गेल्यात फाटल्यान आणि ते क्लियरली सांगितले जे जे एक्सपर्ट्स बशिल्ले तिने सांगला आणि सगळे ॲग्री झाले की आमचेकडे डेटा ना न फॉर एग्जाम्पल जो तो रस्तो बायपास रोड वता ताजी हिस्ट्रीच तुम्ही पळयात ती शेतां थंय एस टी लोक सगळे रोयतात थंय तांकां एक्विजिशन जेन्ना घालले तेन्ना कॅनालात के एक्विजिशन केले आणि सुद्ध ते सुद्धा ते लोकांनी भरपूर झगडले पण कॅनाला खातीर करतात आणि मुखार माजोड्ड्या कासावले पासून उदक पवतले डेमचे म्हणून ताणें आपल्याला जमनी पूण ती जमन्यो आता एक हायवे करपाक यूज जाल्या ते सगळे शेतकार थंयच उरले सो so, आमची जे फाटीन जे आम्ही केला no, सरकारान जे केले ते आम... एक कन्सल्टेटिव्ह प्रोसेस करून ग्रामसभांनी धाडून इवन पंचायतींनी धाडून जे प्लॅन घेतिल्ले डोंट यू थिंक दॅट डेटा इज गुड इनफ फॉर दिस गव्हर्नमेंट टू रिस्टार्ट दी प्रोसेस पया तुम्ही इन विदाउट इफ यू कन्सीड की आम्ही सारको प्लॅन तयार केलं ना हां सो विल हॅव टू फॉलो द प्रिकॉशनरी प्रिन्सिपल व्हेरी स्ट्रिक्टली सो hmm. so, तुमच्यानी मुखार तसे काहीच वडले बी पास कर hmm. आणि बेसिकली पॉलिसी जी असा जी आमची पॉलिसी असा ती इट ड्रायव द रिजनल प्लॅन सेटलमेंट केले थंय किती करू जाता ते पॉलिसी प्रमाणे जातले बरोबर सो so, पॉलिसी विल ड्राईव्ह एव्हरीथींग hmm. पण आता आमची परत आम्ही जाय बाबा निलेश आबा की इट शुड बी अ गोवा प्लॅन

टाउन ऑफ गोवा फॉर साऊथ मडगांव फाटल्यान वास्को फाटल्या कुडचड्या दर इज नो अदर टाऊन माझी ती बारीक टाउनं आसा बिकॉज दीस टाउन इज द इंशस्ट टाउन आता तू मला सांग वॉट वॉज द आयडियर ऑफ रिंगिंग वन पॉईंट फायव्ह एफ एयर टू वन एफ एफेयर द इज नो रिजनिंग किया केले वेल थं वाढवलं दोन सेंटर सिटी भीत जर सिटी एज टू डेव्हलप थं आता पोरनी बिल्डिंग आसा वीच हेज गोट नो फासड वेल्यू नो एन्ट्री वेल्यू बट नो बी वॉन्ट टू पुट अ हँड बिकॉज इफ दे पुट अ हँड यू फर्स्ट ऑफ ऑल यट गो सॅटबॅक सोडून पडलें एफ ए आर तुका वन आसा एग्जिस्टिंग शॉपाची परिस्थिती थंय सारकी ना आनी इफ यू डोंट गी वन पॉयंट फायव टू एफ ए आर एटलीस्ट इन सम एरियाज तूं कितें म्हणटा दिल्लो स्पर्टसांनी बसून आयडियल म्हणून जो प्लॅन केल्लो देट इज अन रियलिस्टीक अनरिस्टिक आतां म्हाका सांग आपले उलयल्लो टीसीपीचे क्वेश्चन येयलें उलयल्लो आसा गोंयान आपचे टावना भितर जस्ट बिहांड द पोस्ट ऑफिस बिहांड रविंद्र भवन बिहांड सगळे सारकें टावना भितर एक जागो आशिल्लो ऑलमोस्ट ट्वेंटी फाय थर्टी थाउजंड स्क्वेअर मीटर जागो आशिल्लो तो पहिली देखून सेटलमेंट झोन म्हणून दाखवलो आणि हे रिजनल प्लॅनात टू थाउजंड ट्वेंटी वनान त्यांनी पॅडी फील्ड म्हणून दाखवला आय डोंट अंडरस्टँड लो लाईंग एरिया म्हणलं किती लो लाईंग एरिया म्हणलं की म्हणजे कळणार आता रस्तो जर फिलिंग करून वयर काढलो असा त्याला लो लाईंग एरिया माय नॅचरल फ्लो हे आर्ग्युमेंट पडतात अजिबात की तो म्हणतात की तो जो एक्सपर्ट्सांनी काय जो एक आयडियल गजाली घालून दिल्ल्यो बाबा इतलो सेटबॅक असपूक जाय अशे जर तुम्ही डॅव्हलपमेंट केली मुखार एक पंचवीस तुमकां त्रास जावचो ना अशी गजाली माहिती ते चार्ल्स आसूं एडगर रिबेरो आसूं डीन डिक्रूज आसूं अशा आर्किटेक्ट्सांनी अभ्यास करून आणि कांय आयडियल गजाली मार्क केल्ल्यो निलेश बाब म्हणटा तो ग्राउंड लेवलाचे वचून पहिला अनरियलिस्टीक दिसत हो व्ह्यू तुम्ही मान्य करतात की तातूंतली कांय गजाली अनरिअलिस्टिक आहात म्हणून ना आता निलेश बाब जी केस सांगतात mm. आम्ही स्टडी केल्या टी सी पी प्रोसिजर त्यांज फॉलो केल्यात ते इट मे बी बिकॉज जे 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 जमन्यो पॅडी फिल्ड म्हणून दाखयल्यात त्यो mm. हो त्यांनी सेटलमेंटातल्या काढल्यात करेक्ट सो देट so इज द प्रोसेस अंडर अंडरविच ती जमिनी सेटलमेंटातल्या काढली जाईत दिस इज अ टाउन